शिवसैनिकावरील हल्ला प्रकरणी नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला। नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नाहीत, वकिलांची माहिती, शिवसैनिकांकडून जल्लोष। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ। महाराष्ट्रामध्ये आज 5338 रुग्ण तर मुंबईत 3928 रुग्णांची नोंद। मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत बैठक सुरू, निर्बंधांची शक्यता। मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 50,000 ते 1,00,000 जाण्याची शक्यता, पालकमंत्री असलम शेख यांची माहिती। तर मुंबई पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा। तिसरी लाट सुरू झाल्याचं चित्र असताना नेत्यांच्या घरच्या लग्नांमध्ये नियमांची पायमल्ली। लग्न सोहळ्यात हजेरी लावणारे नेते पॉझिटिव्ह निघाल्यानं चिंता वाढली। मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी। मुंबईतल्या प्रमुख स्टेशनवरची सुरक्षा वाढली, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्ट्या रद्द। कोरोना संकट असलं तरी 5 राज्यात विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याची चिन्ह। दिव्यांग आणि कोरोनाबाधित रुग्णांना पोस्टल मतदानाची संधी देणार, आयोगाची मोठी घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।